ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर मध्ये आपलं स्वागत आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरचे वाढते दर लक्षात घेता डॉक्टर नंदकुमार कांबळे यांनी बदलापूर शहरातील पश्चिम भागात मोदी सरकारचा निषेध करत लाडू वाटपाचा उपक्रम राबविला. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा चढता आलेख खाली उतरताना दिसत नाही. पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ थांबवण्याची चिन्हे दिसत नाही. देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव हे भरमसाठ वाढत आहेत. इंधन दरवाढ, गॅस सिलेंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. मोदी सरकारच्या काळात अच्छे दिन आएंगे असे गेल्या अनेक वर्षांपासून फक्त बोललं जात आहे, परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडताना दिसत नाही असं म्हणणं बदलापूर मधील काही नागरिकांचं आहे. पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरचे वाढते भाव लक्षात घेता डॉक्टर नंदकुमार कांबळे यांनी आज सकाळी 11 वाजता बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानक भाजी मंडई येथे मोदी सरकारचा निषेध करत लाडू वाटपाचा उपक्रम केला. केंद्र सरकारच्या काळात अच्छे दिन आले आहेत असं अनेक जण म्हणतात, परंतु याच कालावधीमध्ये एकंदरीत पेट्रोलने 100 पार केली आहे. यासोबतच घरगुती ज्या गॅसचं भाव आहे, किंमत आहे, ती 100 पार करताना आपल्याला पाहावयास मिळते. हीच एकंदरीत संपूर्ण बाब लक्षात घेता डॉक्टर नंदकुमार कांबळे जे आहेत त्यांनी आज बदलापूर पश्चिम येथे भाजी मंडी येथे लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर, काय सांगाल, नेमकं काय उद्दिष्ट आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या केंद्र सरकारकडे? आजचे दिन येणार म्हणून सर्वसामान्य जनतेला मोदी आणि पर्याय भाजप सरकारला निवडून दिलं. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यावर या देशात स्वस्तही येईल, 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. परंतु नेमकं उलटंच झालं आहे. आज पेट्रोलची भाऊ जवळजवळ 100 गाठलेली आहे. घरगुती लागणारा, नेहमी लागणारा सिलेंडर आहे तो जवळजवळ 900 रुपयेपर्यंत गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं की रामराज्य या मोदी सरकारने त्यांच्या दृष्टीनं हे रामराज्य इथं आणलेलं आहे. आणि पेट्रोल भाव वाढल्यामुळं सगळ्या गोष्टींचे दर वाढलेले आहेत आणि त्याचा भुर्दंड, त्याची कात्री सर्वसामान्याच्या खिशाला लागलेली आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आता आम्ही मोर्चे काढले, रस्ता रोको केले, सगळे प्रयत्न आमचे फसले. आता गांधीगिरीच्या मार्गाने आम्ही पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, सिलेंडर महाग झाला, म्हणून आम्ही आज इथं लाडू वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. सर, मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा पेट्रोल डिझेलचे जे वाढते दर आहेत ते कमी नाही झाले किंवा इंधन गॅस सिलेंडरचे भाव आहेत ते कमी नाही झाले, तर पुढचं पाऊल काय असेल तुमचं? तर पुढचं पाऊल अख्ख्या देशात, अख्ख्या भारत देशात महागाईनं माणूस पिळलेला आहे, महागाईनं माणूस होरपळून गेलेला आहे. अनेक ठिकाणी या सरकारच्या विरोधात, मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश चाललेला आहे, पण या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही. आज 100 दिवस होऊन गेले, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, परंतु मोदी साहेबांना तिकडे जायची वेळ मिळत नाही. आणि अतिशय निष्काळजीपणाचं हे सरकार आहे की जे सर्वसामान्यांच्या गरजेकडे लक्ष देत नाही, सर्वसामान्यांचं हित लक्षात घेत नाही. आणि हे असं सरकार हे नष्ट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर, अनेक ठिकाणी दौरे करतात नरेंद्र मोदी, परंतु जो दिल्लीला शेतकऱ्यांचा मोर्चा चालू आहे तिथे त्यांना भेटायला किंवा त्यांच्या समस्या जाणून घ्यायला त्यांनी अजूनपर्यंत तिथे उपस्थिती लावली नाही, त्याबद्दल काय म्हणतात? त्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा अदानी अंबानींचं हित फार मोठं वाटतं. जी भारतीय रेल्वे अशी नाव होतं, आता तिथं अदानी रेल्वे आलेलं आहे. अनेक गोडाऊनच्या ज्या गोणी निघतात त्याच्यावर ह्या अंबानींची, या गोणींची नावं आलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य सांगतो की शेतकरी, सर्वसामान्य माणसांपेक्षा मोठमोठे उद्योगपती यांचंच हित या मोदी सरकारला महत्त्वाचं वाटतं. केंद्र सरकारकडून आमच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा खूप फटका बसलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढीमुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याचं कारण हे त्या ट्रान्सपोर्टेशन दर वाढलेले आहेत, भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत, जाळीसाळीचे दर वाढलेले आहेत, तेलाचे दर वाढलेले आहेत. या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे हा सर्वसामान्यांना याचा बोजा उचलावा लागतो हे केंद्र सरकारच्या अजूनही लक्षात येत नाही. तर आमचं मोदी सरकारकडे एवढंच मागणं आहे की या सर्व बाबी त्यांनी या वाढवून ठेवलेल्या, याचे दर कमी करावेत आणि सर्वसामान्य जनतेला त्यांनी दिलासा द्यावा. सर, मोदी सरकारने पेट्रोलचे दर जे आहेत ते आता सध्या
100 पार केली आहे, काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या त्याच्याकडून? आता आमच्या मागण्या तर आम्ही जरी मागितल्या तरी आम्हाला ते देऊ शकत नाही. आता आम्ही वाट बघतो आमच्या रिक्षाचा गॅस कधी वाढतो आणि केंद्र सरकारचा आम्ही सत्कार कधी करतो असं आमचं म्हणणं आहे. कारण आता पेट्रोलचे वाढले, गॅसचे वाढले, आता आमच्या रिक्षेचे पण गॅस वाढून टाका म्हणा, म्हणजे काय माहिती का रिक्षावाला पण विकायला लागेल. हे एवढंच मला चांगलं आहे मोदी सरकारला. काय पहिली गोष्ट म्हणजे आपले सगळे सरकार जे आहेत ना ते गरीब आहेत, त्याच्यामध्ये त्यांना कडकी लागल्यामुळं काय झालंय, पब्लिकला पैसे वाढून त्यांना भेटतात, ते समाधानी मानतात, पण पब्लिक सामान्य समाधानी नाही. सगळे झाले खालपासून वरपर्यंत चोर आहे ते. पेट्रोल वाढलाय दादा, गॅस वाढवा. रिक्षावाल्यांना अजून घरी आपलं अन्न खावा, पेट्रोल घर वाढेल दादा. रिक्षावाल्यांना अजून भिकेला लावायचा विचार आहे त्यांचा. आता थोड्या दिवसात गॅस वाढेल, त्यानंतर रिक्षावाले काय करणार? सामान्य माणूस प्रवासी बसताना पण विचार करतात, 15 ऐवजी 10 देतात, तेही पण विचार करायला पाहिजे. मावशी काय सांगाल, घरगुती गॅस सिलेंडरचे जे भाव आहेत ते मोदी सरकारच्या राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, शेकडोनी वाढत आहेत. काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? मोदी सरकारला माझ्या या विनंती आहेत की पेट्रोल गॅसचे डिझेलचे प्रमाण कमी करावे, जे होते तेच राहू द्या. भरपूर प्रमाणात वाढवलेत तुम्ही. सबसिडी जी चालू होती ती बंद केली, 1 वर्षापासून आम्हाला सबसिडी काही मिळत नाही आणि तुम्ही गॅसचे दर वाढवले. कॅमेरामॅन वेदिका सोहोनी सह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.